माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापति पंचायत समिति बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। अब खरा खरा तुम पुढारी झालं करून समजाऊ सभापती घरा घरातून पुढारी झाला करून समजा उचा पती घरा घरातून पुढारी झाला करून समजा उचा पती हे चांडाळ चौकडीच्या करामती हे चांडाळ चौकडीच्या करामती बघायचा तुला का मला विचार काय तुला बघायचं बिल मागायला अख्खा गावभर फिरावं लागतं की तुला सरकारी कर्मचारी की जरा मागणं बोला मला काय वाटतं माहिती का वायरमन कधी कधी तुमच्यावर कारवाई करावी माणसाला मागते जोराव बिल मला मग घरी जावं तर घरी भेटत नाही अनो शाणे आपल्या ते मोटर लावली ना शेतामध्ये ते आपलं बिल पहिलं भरा आणि मग दुसऱ्याची बाजू घ्या भरू की किती राहिलंय बिल किती राहिलंय काय करा माहिती का वायरमन घरी या आणि एका वर्षाचं बिल आहे ना आधी घेऊन जा लोक हो तुमच्या आधीचा वायरमन होता ना लय ओ देव माणूस होता गोर गरिबांना सांभाळून घ्यायचा आहे ना तुम्ही तुमच्या काय अशा 100 साया घेऊन तुम्हाला दावतोच का थांबा गाना ते वायरमॅन होता ना 6-6 महिने घराकडे फिरतो आणि महिन्याला रोज घरात येते उज्या एक तर लाईट बी नसते टायमिंगला जेव्हा दारी दारा जायचं तेव्हा लाईट्या जाते आणि काय कशाचे कामाला येतात तुम्ही दुसऱ्याच्या उन्हा धुण्या काढायला तुम्हाला बरं जमत र आणि ही थोबड जी तुमच्या आहेत ना अरे दिवस नुसतं मोकार वाया घालवायचंय तुम्ही काहीतरी काम धंद्याचं बघा की वायरमॅन आम्ही बी कष्ट करतोय आता तुम्हाला सांगतो यंदा जर माझा गव्हा आला असता ना तुमचं मी पण लाईट बिल सगळं भरलं असतं राव यंदा ना अडचणी असते तर राव समजून घ्यायला घेतलं पाहिजे लोकांची तुवर समजून घ्यायचं तुम्हाला रे काय माहिती आहे वायरमॅन कामधंदा नाही त्या कामधंदा असल्यावर भरलंच असतं की लोकांनी अरे मी तुम्हाला एक मार्ग सांगतो बघा तुम्हाला जर कामधंदा होत नसेल ना माझा मेहुणा माझा सक्का मेहुणा बायकूचा भाऊ काय झालं त्याला काय झालं नाही अरे त्याची जी काय प्रगती झाली काय सांगू तुम्हाला प्रगती आपल्यामुळं कशात कामाला येतो कामाला बिमाला काय नाही अरे लय मोठे महाराज आलेले आहेत कुठं त्या आपल्या पलीकडच्या गावामध्ये इथून 5 किलोमीटर अंतर आहे फक्त अरे तो महाराज फक्त ही थोबड बघतो आणि दारातली माती घेऊन यायला सांगतो ती माती तो बघतो आणि त्या मातीत घालतो माती घालतो म्हणजे माती बघून त्याचं खरं खरं भविष्य सांगतो माती बघून तुमच्या सारखाच उडान टप्पू करायचा मी होणार माझा काय बी सांगू नका महाराज का नाही हात बघते ते कपा बघते ते का माती बघून असतं का आणि काय होते माहिती का वायरमन आधी त्यांच्या सगळ्याच्या आयुष्यात झाली माती आणि त्यात तुम्ही अनेक महाराजाकडे न्या म्हणजे 4-2 रुपये आणि गडबडवा वायरमन म्हणजे आपल्या दारातली माती न्यायची आणि त्याला दाखवायची ती सगळं सांगतोय मी सांगतोय माझी जी मी काय जो काय अनुभव घेतलाय ना तो अनुभव तुम्हाला मी सांगतोय ऐका माझं गाना खरं असेल खरं असं नका काय खरं असं वाटतंय ऐक मी त्याला घेऊन गेलो त्या महाराजांकडे त्यांनी ती माती बघितली आणि त्याला फक्त सांगितलं की तू आहे ना वडापावची गाडी सुरू कर आज त्याचा वडापाव त्या मुंबईच्या ताज हॉटेलला आहे आणि स्वतःचं हॉटेल त्यांनी टाकलेलं आहे वड्या वगळीला फिरणाऱ्या पोराचं डायरेक्ट वडापाव हॉटेल माझ्या शेतीबद्दल सांगू शकतो का होती महाराज तुझी शेतीचं सांगलच सांगल दारातली माती घेऊन जा तुझं अख्खं भविष्य सांगल बर वायरमन त्या महाराजांची फी बी किती आहे अरे गणा तो महाराज इतका भारी आहे इतका भारी आहे की केलेल्या कामाचा अजिबात रुपया सुद्धा घेत नाही मग काय बोलतोय लय मोठे मनाचा आणि तुम्हाला सांगतो तुम्ही जे स्वखुशीने द्याल ना त्यात समाधान ते सुद्धा घेत नाही का ए बरे नाही नाही पैसे कोण आहेत पैसे कोण आहेत माझ्या गादी खाली उशी खाली ठेवलं होतं 100 आणि 1 20 नोट ठेवलेलं रक्कम कुठे आहे माझी मला काय माहिती मी नाही घेतली अजिबात
मी काय सिली ना तुला हिटाय सोडवाय पण ना कोण माझा पैसे कोण दुसरा येते का घरात नाही कुठे ठेवता ती मोठ्याने बोल नको मोठ्याने बोल नको ना लोक बघतील की इकडं बघू द्यात माझं कसं काय पैसे घेते तो मी कुठं घेतलं तुझ्याशिवाय कोण घालत येतं पैसे मी घेतलंच नाही तर तुम्ही माझ्या कसं आळ घेताय माझे पैसे कुठे घेत मला नाही माहिती पैसे पहिला बसला तोच घेते म्हणते दारूच्या नशेत कुठतरी पाडला चाल मी एवढा येणार नाही दारूच्या नशेत कुठं मन पैसे कमवायला माझा पैसे दे मला नाही तर तुझ्या बसला दे मला अर्जंट माझा अंग धरणार कापत्या तुझ्या बसला दे की शंभर उष्ण मला कुठनं देऊ मी काही रानात आणलेत का मी सांडक्याच्या डब्यातल्या गेला देत ना पैसे घ्याचाल की बघिलच तुमच्याकडं मग अटळ झालं माझ्या तुझ्या नाजाने सगळं मी काय केलंय लग्नापासून बघतोय मी तुझा देखाणा सगळा आता लग्नाचं येतं कुठं आणलं पाच तांबे तुझा बाप म्हटला होता तुझं पाच तांबे पाच फुटपात्री पाच वाट्या पाच ग्लास आणि चार तांबे दिल्यात पाच कुठे तुझा बाप त्यांचा म्हटलं तुम्ही त्यातलं सगळं फोडलं दारूचे नशेत उलट बोलते उलट बोलते का मी सगळं दिलं तर माझ्या बापानं येळीपासनं सगळं दिलंय कुठे गेलो कुठं तुम्हाला माहिती तुम्ही इकलन दारू मला दाखव कुठं येते गपचूप माझ्या माघारी हळूच ऐकायचं आणि म्हणायचं कुठे चला चला जीव कापून टाकेल नाही चरा चरा बोलव मी बोलती चरा चरा मग आणि तुम्ही करताय ते चांगलं करताय काय केलं अहो हे दारून तर माझं वाटोळ केलंय काय केलं काय कंपेट घर तुला काय कंपेटल काय कंपेटल तुला घर ओरडू नका बायका आता नाही काय ऐकत आणि त्यांच्या घरात तमाशात असला जाईल अहो जिथं जाईल तिथं तमाशा आहे तुमचा कुत्र्याकडे मागे यायचं सारखं कुत्रा कोणाला म्हणले कुत्रा कोणाला म्हणले मला म्हणली मी जाहीत ना मला काम करू द्यात पैसे दे माझा जा तिकडं मी नाही देणार हा लहान लहान पोरं कमवायला लागली आणि तुम्ही हाहीतच आहे कमून काय करायचं कमून काय करायचं माती खायची ही माती आत्ता पात्र काय करून ठेवलंय तू यहा मुसाफिर है हे सारा ये फानी है चार दिन की ये मेहमा तेरी जिंदगानी है जन जमीन जर जेवर कुछ ना साथ जाएगा खाली हाथ आया है खाली हाथ जाए असेल का मोजे खायला काय बाहेर जाता का खायला लागत नाही का चल खायला घाल जवळ पहिले कोणाचा मला भाजी खोडायची या मी हाताने हा हाताने घ्या गड्यासारखा गरीन मला हाताने भाजी घ्यायला होती या मी आल्या येणार काय तुम्ही माझ्या संग मला जेवाय द्या म्हणायला लगेच घ्या मग लगेच लगेच प्रेम आहे तेवढा प्रेम बाळाचा तेवढं तुझ्यावर ते माणसात दाखवते की प्रेम जडला या जीव येऊ दे तुला केव प्रेमाच्या अप्सरा दिरलो बागो तू माझी दिरलो बाग मी काय करणार हे माहिती का तुझ्यासाठी दोन लुगडे आणणार या कशाला विचार कशाला एक पंचमेला आणि एक सक्रातीला होय का अहो लय डोक्यात बाळासाहेबाचे विचार असत्यात माती घेतली का बाबा हे आपापल्या माता या बरं का ह्याची त्यांनी ह्याची त्याला नको महाराज 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 ध्यान असते ना ना तुझं नाव काय बाबा माझं नाव गणा गणा जगताप माझं नाव आमिर जगताप माझं नाव छोटे मदनी माझं नाव पप्पे वाघमारे माझं नाव उज्जन पवार गाव कोणते गाव बारामती तालुक्यातलं कांबळेश्वर गाव आहे आमचं त्यांना फलाहार द्या
मी आलोच. ताई आम्ही लय लांबनं आलोया, आमच्या सगळ्या समस्या दूर होत्याल ना. काही काळजी करू नका, महाराजांच्या दरबारातून कधी कोणी रिकाम्या हाताने गेलं नाही. होईल म्हणते का ना. होईल होईल बरं होईल. ताई अजून थोडे फलार मिळेल का हो. ताई त्याला ते जण काय ऐकू अहो ती असंच आहे यार, थोडं त्याला कळत नाही. पण मीच आहे ना, मीच महाराजांसाठी फलाहार घेऊन आलो आहे. मोकळ्या हाताने आलो. थांबा मी ही हीच ना आमच्या अण्णांच्या रानातली गाजरी इथं मी महाराजांसाठी घेऊन आलो या. मस्ती करायची नाही आपण. चपटीलच ताई मला मागास बसणं लागली भूक, पण मी मागितला काही अप्पल. माझ्या आईबापाने सांगितलं असं मध्ये बोललं तुला टाकेल चप्पल, त्याच्यामुळे नाही. ताई मागाशी दिलेला फलाहाराने आत्मा तृप्त झाला. त्यांना अमृत प्राशन करायला द्या. बालका माती रे. माती सॉरी सॉरी महाराज. नाव तुझं गणा. हो हो गणा पैलवान तू. हो हो तालुक्यामध्ये भल्या भल्या कुस्त्या मारल्या. चुलत्याचं स्वप्न होतं मोठा पैलवान होत. पैलवान झाला. हो खूप कष्ट घेतलं तू. तुझं राजकारणाचा वारसा लागलेलं घराणं आहे तुमचं. बरोबर आहे ना. हो हो महाराज बरोबर आहे. तुमची राजकारणात ह्याची झिरो त्याची झिरो ह्याच्यापाई 40 एकरामधली 35 एकर गेली. राहिलेली 5 एकर. पण आनंदाची बातमी लवकरच ते तुझ्या नावा होणार आहे. येईल त्या वर्षामध्ये तुझ्या नावा होणार. होय तुझ्या आजोबांचा तुझ्या लय जीव आहे. हो हो खूप जीव आहे. आजोबांची जमीन सुद्धा तुझ्या नावा होणार आहे. काय बोलताय. एकटाच वारस आहे तू. हो हो आमिर आमिर जगताप तू. हो दोघं एकाच घरातले लहानपणापासून खूप कष्ट केलं. लहान वयातच तुझे आई वडील केलं. बरोबर ना. हो घराची जबाबदारी तू पूर्ण पार पाडली. कष्ट केलं. आज सगळं उभा केलेलं आहे तू. तुझी एक मोठी समस्या होती. मोठं बँक लोन टाकलेलं आहे तू. बरोबर ना. हो बरोबर की महाराज. लवकरच ते लोन पास होत आहे. हुजुरीसाठी कर्ज मी केले. मला बँकेवाल्यांनी सुद्धा अजून नाही सांगितलं. तुम्ही सांगितलं महाराज. बरोबर ना. बरोबर आहे बरोबर आहे. छोट्या छोट्या बाय. बरोबर ना. हा छोट्या बाय म्हणून तुझी ओळख आहे. फक्त शिक्षणाला टाळाटाळ करू नको. जो शिकला तो घडला. रुसला होता त्या आयफोनसाठी तू. फार जीव देणार धमकी दिली. एवढा जीव स्वस्त नाही बाळा. जीव देऊन तुला आयफोन मिळणार होता. मिळाला ना आयफोन. दिला ना वडिलांनी घेऊन. बरोबर ना. त्यासाठी जीव द्यायची भाषा करू नको. पप्पू पप्पू वाघ मारे. कधी वाघ नाही मारला पण ह्याची त्याची लावालावी मारून तू माणसं मारली. बरोबर. लावालावी पण कर तू माणूस लय चांगला. पण लावालावी करण्यात गेला. कमी खा जास्त बोल. तुझं उलटं चाललंय बाळा. खायचं बी जास्त आणि बोलायचं बी जास्त. काम प्रामाणिकपणाने कर. तुझी एक सरकारी नोकरीमध्ये एक चांगली उन्नती होणार. उज्जैन. हां नाव तुझं उज्जैन पवार. बरोबर. खूप कष्टाळू.
भिवाई मंदिराच्या तिथं तुझा हार व्यवसाय आहे. होय माता. तुला वाजवण्याचा खूप छंद आहे. ढोल वगैरे खूप वाजवतो तू. हो महाराज, मनातला सगळा संभ्रम मिटला. तुम्ही खरंच अंतर्ज्ञानी अहो. सगळं आमच्या सगळ्याच एक कुरिअर सगळं सांगितलं महाराज. पण मला एक क्षण पूर्ती विचारू का? बोल बालका. तुम्ही ही माती कशासाठी आणा लावली होती? बालका, आपला जन्म सुद्धा ह्या मातीत झाला आहे, मृत्यू सुद्धा ह्या मातीत. जे काय ते माती सांगणार, बाकी जे काय ते त्याची देण. खरं आहे महाराज. महाराज तुमची काय दक्षिणा? बालका, मी दक्षिणा मागत नाही. जे काय आहे ते लोक सहखुशीने देऊन जातात. हे बंगला झालं, गाडी झाली, ही सगळ्या लोकांची सहखुशीची देऊ. आता मी कॅश आणली नाही, काही अडचण नाही बा. हो हो घन करतो की सगळ्यांचं दिल मारी एकदा मारी एकदम. हो हो मारतो की थोडं मार. मग जेवढं मोठं दान तेवढं मोठं काम होणार. नाथ, तुम्हाला लोकांच्या मनातलं कसं काय कळतो? मला तर फार आश्चर्य वाटत. घना होईल का ना? हा पैसे किती दिले तू? 11,000 रुपये दिली दक्षिणा. 11,000 रुपये? बरं झाले, बरं झालं. 11,000 बरं बरं झालं म्हणू नका. सगळ्याच्या वतीने क्वांट्री करून मला काढून दे माझं पैसे. असू दे की असू दे की आपले पैसे जाऊ दे. महाराज काय म्हणलं होतं, जेवढं मोठं दाम तेवढं मोठं काम. मला काय करा, तुमचं कामच होणार नाही. घरी गेले बोल. चल तिकडे सरपंच. उन्हाच्या माणसाला काम करू दे की. पाणी चाललंय माझ्या मकावर. तुम्ही आला खुशाल की मला बसावं लागलं झाडाखाली. तू बस सावलीला आणि आम्हाला फिरू दे उन्हामध्ये या सगळीकडे. मला काय ग्रामपंचायत मध्ये काय सावली नाही. विकास कामं कुणी करायची? तुम्हाला नुसतं आदेश सोडायचा आहे का? तिथं जाऊन काही काम करायचंय? अरे विरोधक आडवी येतात. 1760 नदी आडवी येतात. मग दोघ असले होते विरोधकाला असं का आडायचा नेऊन? नाही ना मेंबर. पण तुम्ही असे शिवाय मजा येत नाही ना. विरोधक किती जरी असला तरी संजीव मेंबर पुढे असल्याशिवाय मजा येत नाही ना. मजा आणणं नुसतं वाढलाय म्हणा की दोघ बी. ही पहिलवानी ताकद आहे होय काय. बर बर. रांगडा गडे 8-10 वर्ष तालीम केली. आणि हे कशाचं फस झालंय? असू देत काय. पण आता वरून जॅकेट घातले ना. अरे इथं बघायचं. अजून बी माणूस म्हणत का नाही जवान है अभी तो मैं जवान हूं. खरंय तस लागत. तब्येतीवर लक्ष द्यायचं. फिटनेस आहे तर सगळं आहे. अरे माणसाला दात सगळं जर चांगलं असलं ना माणूस हसल्यावर किती चांगला दिसतो. एखाद्याला आवडायचं म्हणल्यावर दात नसले तरी आवडत. जाऊ द्या. तुमचाही नेहमीचा कोचकापणा बंद करा. जरा कामा धंद्यावर लक्ष द्या. नका सारखं गरगरून दारदार करू. मग उद्या ग्रामसभा आहे. ग्रामसभेला तरी कुठे जाऊ नका. नाहीतर बॉडी लागती. मेंबर कुठं तर गेला गावाला. असं होऊ नये. गावा पुढे आम्हाला बी सांगावं लागत. ना एवढं मनाचा मोठीपण आहे का तुमच्या? मग हरिश्चंद्र नंतर तुमचं नाव निघत गावात. निघणार आहे काम तसे. जरा उद्याचा अजेंडा वाटून आलो. आला ना हा ग्रामसेवेचा. ना ना मग अख्ख्या गावात अजेंडा वाटून आला तरी हिथं आमच्या बांधानात का आलाय? आता ग्रामसेवक बोलाव म्हणजे हिथं सह्या घेतो आणि मंजुरी बी देतो. हिथनच अहो मेंबर ज्यावेळेस सरपंच आहे ना गावात ग्रामपंचायतला घरी नसत्यात त्यावेळेस तुमच्या तिथंच असत्या. तुमच्या घरी बी त्यांना खुडाकलं ते नव्हते म्हणे राहणारच मग तुमची इथं असणार. बर पप्या काय काम आहे कसं द्या आला ती बोल. बाकी दिलं फाकलो कुणा फाकलो नका. बर महाराज. महाराज आले तर ते आपले म्हणजे माती आपण नेली का नाही ते मातीचे ह्याच्यावर तुम्हाला सगळं डिटेल सांगतात तुमची. काय लागा ओ चेष्टा नाही. तुम्ही माझं पगारच मागच्या बरोबर काय काय माझ्या पगारचे पैसे खाल्लेलं ते सुद्धा त्यांनी सांगितलं. मातीत नाही. हा तर सगळं डिटेल सांगतात. अरे असे किती महाराज आम्ही पाहिजे. आम्ही तुमचं चांगलं करायचं आहोत. मग मी बाऊनकडे गेलो असतो. ए पप्या ऐक, आपलं काम चांगलं पाहिजे तेव्हा आपली प्रगती होती. असं बुवान बाबान बयान मातीने घेऊन कधी काय होत नाही. अजिबात माझं सांगायचं काम आहे वा मग बिकायचं आम्हाला काय. अरे करशील वाटलं घरादाराचं त्या बोबाजीच्या नादी लागून. अहो पण ते रुपया मागत नाही हो तुम्हाला. रुपया मागत नाही. तू जिथे तुम्ही दांदरमध्ये देतील तेवढंच. अहो पप्पू शेठ तुम्ही जावा. कोणी पहिल्यांदा काहीच मागत नाही
नंतर बराबर चुना लावते आपलं काम करा. आम्ही आपलं तुम्ही आमचं आहे म्हणून सांगाल. काय काल जाऊन आला तुझ्यात प्रगती झाली नसती होय. एका दिवसात काय. अरे पण थोडं जरी बोलाय तरी तुला चांगलं आलं असत. तुला हा हे चांडापणा रोजचा आयला पप्या म्हणतोय ते खरं तर नसेल. मला जरा शंका जिती बरं का. पण होय तो आपलं सगळं सांगतोय. त्याचा पगार दिला नाही सांगतोय. त्याचं सगळं घरचं सांगतोय. हो मला बी शंका यायला लागली. आयला असू शकतं. शेवटी किती केलं तरी असं कष्ट करून तरी कुठं आपली प्रगती झाली आहे सरपंच. अरे ती माती बघून सांगतोय म्हणलं त्याच्या आईला. काय एक काम करायचं का. राम भाऊ जायच्या आधी जाऊन यायचं का. नाही तर ती जायचं काय त्याला सगळं आपलं सांगायचं. तुम्ही दोघं म्हणताय तर मी येईल. पण रुपये मी काय देणार नाही. बल एक देण्यात ठेवा. मी त्याच्या तिथं ठेवलेली दक्षिणा आणू शकतो. पण मी काय माझं देणार नाही. मेंबर ऐका. एकतर मोबदला नाही म्हणून आपण निघालो बरोबर. मग मोबदला नाही म्हणजे आपल्याला जायला नुसतं बघायला काय हरकत आहे. आपल्या आयुष्यातलं काय होणार आहे ते कळण ना. राजकारण राहतंय काय होतंय मागचं काय झालं ते सांगतील. म्हणजे तुमची गावची लपडी काढली कुणी जाऊ द्या सोडून. अरे पटे मागचं त्याला सांगायचं सांगायचं नको सांगू. आता आमची बी नांदायची नाही. राम भाऊ पुढच्या आठवड्यात आपल्याला सासवडीत जायचं सांगितलं लक्षात येईल तुमच्या लग्न. ते येड्या बाबाकडू आहे. पाहुण्याच्यातलं लग्न आहे. बायको तर पाठवलं मी परवाच. सुभाषराव तुमच्या आम्ही होणीच्या पोराचं लग्न तुम्ही गाव कशाला घेऊन चाला. मित्र कंपनीनं लहाना म्हणले सासरे. सुभाषरावच बरोबर आहे. सासरे बी नाचलं बिघडलं म्हणजे धरू लागायला. हो राम भाऊ ते मागच्या महिन्यात तुमच्या पाहुण्याने गुलाबाची फुलं हेलिकॉप्टर मधून टाकली अशी फेकत होती बाळासाहेब. आणि पहिलेच पंक्तीला भात संपला. काय जाणायचंय का हेलिकॉप्टर. चुकीचं बरं का तुझ्या ते सांग पाहुण्याला. सुभाषराव मॅनेजमेंट बिघडणारच. 25,000 लोकांचं केलं आली 50,000. मॅनेजमेंट बिघडणार सुभाषराव. दोन दोन माणसाचं खाल्लं असेल आणि म्हणून तुम्ही जास्त खाचाल म्हणून तुम्ही पाहुणे रावळी घेऊ नका. कळलं का. 200 किलोमीटर कशाला येतोय मी. बरं काय माहिती का. एखाद्या चांगल्या कामाला जायचं म्हणलं तुमच्या आडकाठीच असते पाटील काळा बरोबर बदला. 100 टक्के जायचं. माझ्या काय येणार तुमच्या. तुम्ही गपला करा तिथं देऊ. बाळ्या ते नाही म्हणतं गाडीत बसतं तुम्हाला माहित नाही वेळ. ए बाळो सुभाषरावच्या पाहुण्याच्या लग्नाला जायला नाही म्हणायचं नाही. आपल्याला तिथं जायचंय डान्स करायचा आहे. ते येड्या भोवती नाचायचं गुदगुल्या भाजवायच्या. राम भाऊ माझ्या सासऱ्याला येडं म्हणताय. आम्ही तुमच्या अण्णाला काय म्हणतो का. आम्ही रिस्पेक्ट करतो अण्णाचा. मग तुम्ही पण आमच्या सासऱ्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आमचं करतात का. आयलं ही बारकच होत राह चालले दिवशी. गरीब झाला गरीब राम भाऊ इतकी अंदाजी बातमी तुम्हाला सांगायचे. रूप पाहता वचनी सुख झाले. आमच्या सासऱ्याला ठेवा ना. आपण तुमचं गर्दा राख पागल झालं या. अरे काय झालंय तुला. भाऊ भाऊ तुम्ही घरी चला. अहो इतकी अंदाजी बातमी ना अक्षर. तुम्ही तर मी तर म्हणतो सुरपारून जास्त खायचं लागते रस्त्याने. ए शेने काय असेल ते चार चौकात होती हे तच सांग. भाऊ घरी चला राव फक्त. अरे जाईल किती म्हणताय घरी चला घरी चला. काय महत्वाचं असलं ऐक ना. ए बाळा हे तच बोलू दे. परत म्हणशील चूल त्याला घरी नेला काय एखादं दोन सांगितलं. आणि मग मगाच्या चुलता सांगतो हित सांग हित सांग. हे मुंडक्या पडले का म्हणताय तिकडं चला तिकडं. काय तुमचे लपडे आम्हाला करायचं. लपड्यातला हे खेळ नाही. चले का नीट बोलत जाणार. बोलावलं असेल घरी जावं की. नाही नाही अध्यक्ष शिव बाळ का लपड्यातला खेळ नाही. व शिव भक्तीतला खेळ आहे. भक्तिमय वातावरण झाले बाबा. आज माझं भक्तिमय वातावरण झाले. काय सांगू कसं सांगू कुठं सांगू. सांगायचं असलं सांग ना तर उठेत ना. भक्तिमय वातावरण झाले. जा पेटी तापला घेऊन ये भजनाला बसू. नाही नाही अरे सांग ना मग. भाव शेजारच्या गावात गेलो तू सकाळी पोरांच्या बरोबर. हो नेहमीच बोंबला तू पुढचं सांग. नाही नाही अहो शेजारच्या गावात गेलो तू साधू 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 अगमारे. हा साधू वाघमारे नाही साधू संत येते घरात तुझी दिवाळी दसरा. भाऊ आता खरं दिवाळी करायची वेळ आहे. बरं का सुभाषराव आता काय करतो. हे तालमीचा तर विषय संपलाच लग्न झाल्यामुळे ह्याला सरळ प्रवचन शिकवतो. गावागावात जाईल भक्ती संप्रदायात जाईल. अहो भाऊ तुम्ही ह्याच्यासाठी म्हणतो तुम्हाला हित तिघं चौघजण तुमच्या बरोबर असतील ना तुमच्या काय.
काही लक्ष देत नाही. मी काय सांगतोय तुम्ही काय बोलताय? अरे तुझ्या चुलत्याला काय निमंत्रण घेऊन बोलवून आणलं नव्हे तर नेमकी चाल तिकडे म्हणाव तिकडे बाळू काय लका रामभाऊ तुमचं म्हणलं एकटा येणारचे हक्क गरदार सांगतोय का मागा आमच्यात भांडण होते नीट बोल नाही तर नाही तर ठोकर टाकीन तुला. नाही नाही बरोबर ऐका आता फक्त इतकी अंदाजी बातमी तेजपुंज महाराज मला भेटलं सकाळी शेजारच्या गावात. ॲक्युरेट भाव भविष्य सांगत्यात. काय ॲक्युरेट सांगितलं? माझं नाव घाना. हा तिथपर्यंत ठीक आहे. मी पहिलवाने तुझा भाऊ चुलताय तुम्हाला राजकारणाचा मोठा वर्ध असतंय आणि हे पण सांगितलं भाव दिल्लीचं तिकीट तुम्हाला खुणावतंय म्हणून. ही गोष्ट महाराजांनी कशाला सांगायला पाहिजे? अरे अख्ख्या देशातल्या कुणाला जरी विचारलं तर अख्ख्या जगात एकच नाव ती म्हणजे रामभाऊ. आणि महाराज तर सांगणार ती बरं ठीक आहे बरं ती खोटं असेल बरोबर पण बाळूकाका त्याच्याबरोबर भाऊ माझ्या नाव पाचक्कर करणार आहे ती सुद्धा त्यांनी मला आता सांगितलं. उठ चालतो सॉरी म्हणजे तुमचं तर नाही केलं चालेल पण अण्णा माझ्या नाव 15 एकर करणार ती बी ॲक्युरेट सांगितलं आणि हे अण्णांनी कबूल बी केलं माझ्याजवळ. गणा अरे अण्णा पहिल्यापासूनच म्हणतात शेवट गणा माझा ना तुम्ही त्यालाच देणार. महाराजांनी इकडं काय सांगितलं? इकडं ना आमच्याजवळ 40 एकर जमीन होती. गावची आडव जिरव ह्याच्याकरता आम्ही 35 एकर इकली. त्या महाराजांना कसं काय कळलं? कोण गेलताय? कोण गेल? रामभाऊचं भविष्य अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुझा चुलता किती नालाय काय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे? कोण गेलता ते सांग. आणि त्या चुलत्याचा मित्र किती महानालाय काय अख्ख्या जगाला माहिती आहे? नाही बरं का घाला आटापिटा करून सांगतोय जीवाचा आकांड तांडव करून सांगतोय म्हणजे खरं असणार. आता कसं बोललो मनातलं वाटतंय बरं का रामभाऊ? पण मग कसं कशावर सांगतात? चेहऱ्याकडे बघतात का? चेहऱ्याकडे नाच बघत अध्यक्ष. आपल्या दारातली मुठभर माती नीच आपण स्वतः ज्याचं भविष्य बघायचं त्याच्या त्याचं भविष्य घ्यायचं बघायचं त्याच्या ती महाराज माती घ्यायच्यात मातीचा वास घेत्यात कानाला लावत्यात आणि खडाखडाची बोलायला सुरुवात करत्यात भाऊ. आपण नुसतं ऐकत राहायचं. गणा हे जर खोटं निघलं ना मी तुला खडाखडा वाजवेन. आपल्या गावात किती वेळा अशी फसवणूक झाली सुभाषराव? एकदा असंच महाराज आला याडपाट बाबा सगळा पोरांना गंडवत होता. परत आला तो अण्णा नरबळी द्यायसाठी त्याला आपण हालू हाकलून घालवला. त्याच्यानंतर एकदा मी भविष्यवाला चालतो बाळ्याने एकदा होय 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 बाबाचं सांगितलं होतं. सगळे थोताड असतं मला काही विश्वास वाटत नाही. एक मिनिट हो का ऐका की अध्यक्ष जर हिचं खोटं ठरलं तर तुमचा हात आणि माझा तबला लावी वाजवा. नाही पण रामभाऊ मी म्हणतो बघायला काय आपलं जाते का आपला काय पैसा खर्च होतो बाळू थोडा वेळच जाईल. हे बाळ्या ह्याचं का जाऊ? अजिबात नाही कोणी जायचं नाही. आंध्र सदरीच्या नाजार घर बुजकून काढता का गरजा नाही कोणी जायचं घना पैसे घना पैसे विषय घेते का काय? रुपया नाही अध्यक्ष रुपया नाही. आपल्या जमानाला सकुशीनं काय द्यायचं असलं ना तर द्यायचं रुपया नाही. मी तर म्हणतो शक्यतो दारोळी माणसं तिथं नेऊ नका लय स्ट्रिक्ट महाराज येतो आणि शिस्तबद्ध. बरं बाळू तू नको येऊ. नेमकं काय तिथं चालतं कसं असतं आम्ही बघून तरी येऊ समज. तुमच्यापेक्षा ना 10 पटीन त्यांचं तेच चांगलं आहे. तुमच्याकडे एकदा बघितलं दुसऱ्यांदा बघू वाटत नाही. तुमचं तेच चांगलंय. या कानाची त्या कानाला कळता कामा नये. महाराज आहेत का पण काय काय इथं आलेलं गाव बाबाटात आलं नाही पाहिजे. अरे तुमची तोंड पण ठेवा कोणाला बोलत नाही. आमची पण ठेवा. हा मग चला तुम्ही सगळीकडे हिंडणार आहे का? आम्ही काय मी कोत बोलावे. नाव काय तुमचं? संजय खालाटे. माझं निखिल साळुंखे. सुदाम नेवसे. गाव कोणतं? कांबळेश्वर. कांबळेश्वर बारामती तालुक्यातलं. बर महाराष्ट्रात नाव गाव असते आमचं. त्यांना फलाहार द्या. मी तीर्थ घेऊन आलो तुमच्यासाठी.
तीर्थ देताना संजय घालाटे हो ग्रामपंचायत सदस्य कांबळेश्वर बरोबर ना बरोबर का बरोबर बरोबर पण संजू शेठ म्हणून गेला लय आवडत हा गावाचं काय झालं तरी पहिल्यांदा तुमच्याकडे खबर येते हो मग एखाद्याची भांडणं असो किंवा लावायची असो खरं आहे ना मेंबर बरोबर का गावाचं राजकारण पेटवा पेटवीचा तुमची खूप मोठी इच्छा आहे की तुम्हाला सरपंच व्हायचं पण त्यासाठी तुम्ही एकनिष्ठ नाही आहे धडीकडे धड तिकडे धड ह्याचा बी नाही त्याचा बी नाही सरपंचाशी एकनिष्ठ राहा पण तुमच्या मनात सतत तो विचार होतोय कधी त्या व्यक्तीचा घातपात होतोय आणि कधी मला सरपंच पदासाठी निवडवते खरंय ना ही मी नाही सांगत ही तुमची माती सांगते निखिल साळुंखे चेअरमन बऱ्याच दिवसातून गावात आलेले एखाद्या बिझनेस संदर्भासाठी तुम्ही बाहेर गेला होता गावाने तुमची चेअरमन म्हणून निवड केली बरोबर आहे जसे निवडून आले तसे चेअरमन पदाचा हरस घालायला बरोबर आता तिकडला बिझनेस तुमचा चालू आहे तुम्ही हिता आलेत पण तुमची लय मोठी इच्छा आहे उपसरपंच व्हायचं अगदी खरं तुमची इच्छा आहे पण जो पद देणार आहे त्याची इच्छा नाही आहे त्या व्यक्तीच्या मनात दुसरंच कोणीतरी जर सरपंच आणि सदस्य ह्यांनी जर काही घोटाळा केला तर जनता नक्कीच तुमच्या पाठीशी नक्कीच तुमचा नंबर लागू शकतो उपसरपंच नाही तर डायरेक्ट सरपंच पदासाठी सुद्धा लागू शकतो त्यासाठी एकनिष्ठ राहा सरपंच सुदाम नेवसे लेट आहे पण थेट आहे बरोबर गावासाठी खूप काही केलं गावाचे आरोप प्रत्यारोप कुठल्या कामाला अडथळे सगळे पार पाडले पण त्या अडथळे तुम्हाला येतात कोणी तर तुमच्या कानात काहीतरी सांगून जाते थुकून जाते आणि तुम्ही तेच ऐकता ते तुमच्या डोक्यात घुमतंय दुसरं काय नाही त्यामुळं तुम्हाला कामाला अडचणी येतात तुमच्या सतत डोक्यात अनेक विचार असतात पण तो भरवणारा सुद्धा जवळचाच आहे खरंय का बरोबर आहे बरोबर जनतेचा एखादा प्रश्न असेल तुमच्यापाशी एखादा आलं कोण तुम्ही लहान मोठा हा विचार न करता तुम्ही धावत जाता ह्या गोष्टीसाठी तुम्हाला घरातून पण विरोध आहे तुम्ही सगळं त्या गावासाठी वाहून गेले सगळं म्हणजे तुम्ही मातीमोल झालंय सगळं पण जनतेसाठी तुम्ही करताय बरोबर का बरोबर बायको तुमच्यावर रागवते तुमची पार काय घरात काय होते ते तुम्हाला पण माहीत पण त्याच्या मागं पण प्रेम असतं महाराज आपली काय दक्षिणा दक्षिणा घेत नाही आहे जे काय येतात ते स्वेच्छेने देऊन जातात पण हे झाल्यानंतर तुम्हाला एक आनंदाची बातमी आनंदाची बातमी अशी आहे एक आता एक मोठं पद निघतंय एक संधी आणि ते पद तिघापैकी एक जणाला मिळणार आता ते पद कुणाला पाहिजे हे तुम्ही ठरवा ज्यांना पद पाहिजे त्यांनी हात वर करा मी
मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ती संधी मिळणार आहे, एकालाच मिळणार आहे, पण त्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एकजुटीने राहावं लागल, त्यावेळेस ती संधी तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्हाला विचारलं की तुम्ही तिघांनी हात वर केलं. अजून सांगतोय, कुणाला पाहिजे संधी? मला. चला निघा, चला निघा. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एवढी तुर्त विचारायची ना तुम्ही, बोलायचं काम नाही. जे महाराज सांगत होतो ना ते खरंच होतं. ते महाराजांनी सांगायची काही गरज आहे? मी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की मी तुर्त आहे म्हणून. आहे, पण आता महाराजांनी सांगितल्यामुळे लई विश्वास बसलाय. बघा, आपल्या तिघांचं एकमत होणार नाही आणि आपल्याला काय पद मिळणार नाही. चला मग, तुमच्यामुळे झालंय. चला, नाही तर मिळणार असतं. काढू तुम्ही. हा, माती नीट ठेवा. सांग, चाल. एक तुमची, एक माझी. माझी माती आता खिशात घातली का? पिशवीत पिशवी असून. चला पाटील, पाटील मापात बोला. नाव काय तुमचं? मी सुभाष मोहम्मद नाही, कांबळेश्वर. मी इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ जगताप, कांबळेश्वरचाच आहे. सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पण माहीतच असेल. मी पोलीस पाटील, बलबीर पाटील. तिघं काय कांबळेश्वरचे? हा, खूप फेमस गाव आहे आमचं. फलाहार द्या त्यांना. तोवर नुसतंच मांगले खाऊ नका, जाताना खाऊ. मी तुमच्यासाठी तीर्थ घेऊन आलो. नाही काय गरज, ते जेवून आलो आम्ही. तीर्थ आणतो. काय बरे का? सेम टू सेम माझी मिळवणी पण अशीच आहे. आय स्माईल सेम टू सेम. अच्छा, म्हणजे अशी दिसते का? हा, नसलो वहिनी त्याकडून त्याच्यात फरक वाटतो. माझी हाँगकाँगची मिळवणी शेवकेच्या शेंगासारखं सरळ ना काय आणि दिसते बोपड्यासारखी. आपली पण मिळवणी खूप सुंदर आहे. बघा, ह्यांच्यापेक्षा सुंदर आहे. तीर्थ घेऊन आला महाराज. तीर्थ घेता आमच्यासाठी आणले काय? एवढंच असत. पाटील, तुमचे बंद दोघांचे दारातले आणली बरं का? सांगितल्याप्रमाणे देख. सुभाषराव मधने, तंटामुक्त गाव, त्याचा अध्यक्ष सुभाषराव. बरोबर ना? हो महाराज. खूप गावातील तंटे मिटवले, पण एक तंटा मात्र अजून मिटला नाही. घरी कुरबर नेहमीच असते त्यांच्या. शुभू. शुभू नावाचा तंटा अजून मिटलेला नाही. मिटणार पण नाही. तो बंद झाल्याशिवाय मिटणार नाही. महाराज तसं काहीच नाही हो. नाही, माती सांगते तुमची. माती तर ती शुभ. माती सांगते तुमची आहे ना शुभू. कोण म्हणत? बायकोचा जीवापाड प्रेम आहे तुमच्या, पण लय शिकगीत. शुभ म्हणते. शुभ काय करावं लागलं महाराज? सारखी संशय घेते. सोडावं लागल शुभ. वहिनीला सोडून कसं चालेल? शुभ नाव जे घेतात ते सोडावं लागेल. तसं काहीच नाही महाराज, चांगली मैत्रिणी. हे फक्त दुनियासाठी. सुभाषराव मला हे पटलं ना? खरंच नाही रामभाऊ. निघलं ना ह्या निमित्ताने बाहेर. तुम्ही ते सोडा. कुठंतरी तुमची एखादी मोठी संधी तुमच्यासाठी वाट बघते.
तंटामुक्त गाव गावात एकही भांडण राहिलेलं नाही. सगळ्याचे भांडणं मिटवलेले आहेत. आमचं पैसे कार्य असतं त्यांना. जेवढे महाराष्ट्रात तंटामुक्ती अध्यक्ष आहेत त्यांचं तुम्हाला अध्यक्ष बनवायचं. ते आहे, ते तुमच्या नशिबात आहे. त्याला कोणी घेऊन जाणार नाही, ते तुम्हालाच मिळणार आहे. माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे. फक्त एका गोष्टीमुळे गेलाय. शुभ पैसे काय महत्वाचं आहे, वादापेक्षा काय महत्वाचं. कसदार मातेदारात रामभाऊ जगताप पुढारी अख्ख्या तालुक्यात नाव आहे. इंटरनॅशनल तालुक्यात तर दबदबा आहेच तुमचा. तालुक्याच्या बाहेर तर तुम्ही खूप प्रसिद्धी घेतलेली. आज्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. हेज त्याचं करण्यात 35 एकर गेली. 5 एकर राहिलेले जायला टाईम नाही लागणार, बदलावं लागेल. 15 एकर सासऱ्याचे ते लांबच राहता. आधी ही 5 एकर डेव्हलप कर. आणि तुमचा जो पणा आहे, मी पणा, खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचं नाही. खरंय का? लय थापा हंत असायचं तालुक्यात, सांगायचं परदेश. घडलंय ना? एकदा तर उसतनं हुडकून काढलं होतं आम्ही आणि म्हणलं अमेरिकेला गेलोय. ह्याला जर राजकारण म्हणतात, त्याशिवाय प्रगती नाही हो महाराज. आहे ना, ह्यासाठी तुमची एक मोठी संधी तुमची वाट बघते. पण त्यासाठी तुम्ही जेवढा आतापर्यंत प्रवास केलेला आहे त्याचं फळ तुम्हाला डायरेक्ट मिळणार. डायरेक्ट तुम्हाला मंत्रालयात तुम्हाला खुर्ची बोलवते. पण त्यासाठी तुम्हाला मी पणा सोडावा लागेल, नाहीतर ही 5 एकर पण जाईल आणि सासऱ्याची 15 एकर पण घालावचा. काय माझं माझं करून राहणार आहे मला? आजच सोडलं मी पणा तुमच्या समोरच. स्वाहा. खुर्ची खुणवते डायरेक्ट मंत्रालयात. काय करायचं संपत्तीचं धनाचं? सुभाषराव खिशात हात घाल. राज्याचं तुम्हाला तंटामुक्त अध्यक्षांचं मेन पद मंत्रीपद आहे तुम्हाला. खूप मोठ्या लेवलला नाव झालेलं आहे तुमचं. समाधान वाटलं. आता तर तुमचं फक्त एकच नाव आहे, रामभाऊ रामभाऊ रामभाऊ. खरंय का? 40 बदली 35 गेली, 5 राहू द्या. 5 ची 50 करायची ताकद तुमच्यात आहे, करू शकता. घरासाठी ठेवणार आहे मी. महाराज तिघांचे 3 अंक्या दक्षिणा. ही दक्षिणा नाही म्हणता येत, ही तुमच्या स्वेच्छेने दिलेली आहे, प्रेमाची भेट असं बोला. शेरपड जमीन आहे घरापुढची पाटलांच्या. खराब जमीन आहे तुमची बरं का? पण नियत खराब नाही. बलभीम पाटील गावचे पोलीस पाटील. बरोबर बरोबर. आजपर्यंत एकही पोलीस गावात येऊन दिला ना, आला तर तो वेशीच्या बाहेर ठेवलाय तो. बरोबर ना? बरोबर. तुमची मुलं परदेशात असतात, मावशी तुम्हाला लाडाने बल्लू म्हणतात, पण तुम्ही आजपर्यंत त्यांना उल्लू बनवत आलो. हे मात्र खरंय ना? पण मावशीचं लय प्रेम आहे तुमच्या, तुमचं पण प्रेम आहे त्यांच्या. नातवंड तुमच्यापाशी. बरोबर. गावाचं एखाद्याचं जागरण गोंधळाचं आमंत्रण आलं तुम्ही जेवता, पण मावशीच्या प्रेमापुढे तुम्ही किटली पण घेऊन गेलेला भरून आणता. कुणी जरी काय म्हणलं तरी तुम्ही त्यांना काय म्हणता? माझं नाव पाटील, एकेला एकेकाला अडचणीत गाठी नका गाठू कोणाला. कारण ह्या पाटील पदासाठी तुम्हाला एक मोठी संधी आली. जेवढे पोलीस पाटील संघटना आहे महाराष्ट्रातील त्यांचा तुम्हाला मेल बनवायची पाटील. ही तुमची इच्छा आहे? आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेल हो ना. फक्त अडचणीत गाठायचं सोडा. नाही सुभाषराव, मी तर या ठिकाणी दान दिले, तुम्ही पण द्या की. 24 कॅरेट वाटत नाही आहे, जरा डाऊटच आहे याच्यावर. परदेशातला माल आहे हा, त्याच्यामुळंच. हे काय करा,
हे राहू द्या. काय असेल ते? जगातला पहिलाच महाराज आहे फोन पे. आपण खुश आहे. अरे मंत्री बद्दल छान होत. आले का चेक कर. संयुक्त अकाउंट आहे तिघांचं पण. तिघांची केलीत? तिघांची केलीत. येऊ महाराज. ते घ्या. हे घेऊन जाऊ. सेम टू सेम स्माईल मिळणे सारखी. चल पाटील प्रसाद घेऊन जातो. हा हा ते घेऊन जाऊ. जाताना खावा. खाल्लं तर चालेल ना. पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि मी तंत्रमुक्तीचे महाराष्ट्राचा अध्यक्ष. देव पावला बाबा. कितीही झालं तर तुम्ही माझ्या अंडर माझ्या मंत्रालयाच्या अंडर तुमचं खातं येणार. मग तुम्ही कसं पडतो सांगतो. लय समाधान वाटलं बरं का. टाका वहिनी दोन टाका. चप्पल झिजली माझी इथं येऊन. काय झालं या? वाटोळं झालंय माझ्या आयुष्याचं. आपण झालंय काय वहिनी? तुम्ही काय करणार आहे का नाही मला सांगा त्यांचं. रोज उठून मी तीच सहन करू का? बाळाची तक्रार असणार बरोबर. मग कोणाची तर आहे? मी सांगतो ना. हे बाळासाहेबांचं उज्ज्वल भविष्य. मी बाळाचं भविष्य सांगू शकतो. वैताग आणलाय नुसतं सापाच्या पिल्लासारखं. जिथं जाईल तिथं येते ती. मला पण वैताग आणलाय. बिनकामाचं माझ्या संघ कुस्ती खेळायला बसलं आणि मी त्याला झटायला लागलोच. काय वळण लावायला लागलो. शेव माणूस धरतो. मला धरतो ते माझ्या अंगावर बसून जातं. माहितीये का तुम्हाला? मी माझं गारण गायला आली का तुमचं ऐकाय आली? मी मला सांगा झालंय काय आज? काय झालंय सांगा. मी रानात गेलती तर तिथं आले ती जेवाय वाढायचे. आता रानात घेऊन गेली का मी त्यांचं जेवण? मग तिथं भांडणं काढली परत घरी आणलं जेवाय वाढलं तर ताट फेकून घातले मला. बरं का अध्यक्ष, या पुढचे एका दिवसाचं नाही. जर सासरेबी जात येत नाही माहेरीबी जात येत नाही अशी अवस्था राहिलेली आहे ती. सुपारी सापडण्यासारखी पोरगी सापडली. आपल्याला सांगणार मग सांगणार कोणाला? आपण पोलिसांना सांगितलं त्याला मारायचा प्रयत्न केला तर आपल्या अंगावर येतात. माझ्या नवऱ्याला नका हो, माझ्या नवऱ्याला नका हो. चूक ह्यांची या वहिनी. त्याला वळण लागायला गेलो, त्याला मारायला गेलो. तुम्ही म्हणताय माझा लाड काय लागेल हो लागेल. आमच्या बाजूनी भांडायला उठता, आमच्या विरोधात असं असं ठीक चीज करता. जाऊ द्या. नाही मी तुमच्यानं होत नसलं ना माझी मी जाते माहेरात. ऐका वहिनी, आम्ही काल गेलो होतो एक महाराज आल्यात या. खूप हो आमचं भविष्य सांगितलं त्यांनी. काय करतो तू? फक्त बाळासाहेबांना सांगू नका. आम्ही बाळासाहेबांना गुणवून तिथं नेतो. काय नका त्याचा नाही विश्वास असल्या गोष्टी. आळा बंद केला पाहिजे. त्याशिवाय हे पोरगी सुखात राहणार नाही. माझं ऐका. त्यांना काय झपटलंय वय? अहो ते कोणाचं बी ऐकत नाही. नका तुम्ही त्यांना सांगू. वहिनी तो माणूस अक्षरशः देवदूरूस पण बघत नाही, अंधश्रद्धा पसरवत नाही. फक्त आपलं नीट सांगतो. करिअर करा, करिअरला महत्त्व द्या. भविष्यात तुम्ही काय करणार आहात, कशा तुमच्या चुका आहेत हे सांगतो. आणि हे सांगून जर बाळूला कळणार नसेल तर त्याला सांगण्यात पण अर्थ नाही मला असं वाटतं. महाराज काहीतरी मार्ग सांगतील का नाही पाटील? दारू कधी सुटेल? काय करावं लागेल दारू सुटायला? आता पाहतो किती महाराज केलं. हा त्या महा बुवालाच हाणून आले ते. काय केलं त्या बुवाला? हे रसायन जरा वेगळं आहे, उंच लेवलचं आहे. तुम्हाला लग्न करताना येऊ हा विचार पडला? ह्याच्याशी लग्न कसं करावं? तिथंच माझं नशीब फुटलं ना. तुम्ही जावा, आम्ही उद्या घेऊन जातो बरोबर बाळासाहेबांना. वहिनी मी असं ऐकलंय बाळ्या मला अजून मधून सांगतो तुम्ही हायस्कूलमध्ये असताना त्याला चिट्ट्या लिहायचा. ती नंतरच चिट्ट्या लिहित होती. आम्ही नेतो वहिनी. जावा आम्ही नेतो आणि त्याचा बंदोबस्त कर. आजच नाही उद्या नको, आजच बोलवून येऊ आपण. आज आजच जाऊ. जाऊ वहिनी तुम्ही काळजी करणार. तुम्ही जाऊ वहिनी. बघा मला परत. तुम्ही बिंदास राहा. जावा तुम्ही. फक्त त्याच्याजवळ काय करा. आता मी तुमच्या विश्वासावर जाते नाहीतर मला फाशी द्यायची वेळ येईल. चला बाळासाहेबांना फाशी देणार वय. अहो मला मला मी घेते. असं करायचं नाही, जीवाशी खेळायचं नाही अजिबात. जाऊ तुम्ही सगळं. फक्त त्याच्या पिशवीमध्ये माती द्या. हा दारातली माती द्या. लागली माती द्या लागते तिथं. हा तेवढं काम करा. येऊ का? हा हो. अरे ह्यांना नीट प्रपंच करता येत नाही तर कशाला बिनकामाचं लग्न केलं? अहो असं कसं बोलतोय राम भाऊ? आईवाला स्थळ दाखल का नाही मुला मुलींना? ती स्वीकारायला लागत होतं पहिलं.
आलं का लक्षात? आणि तीच पुरीची अवस्था झाली. आईवाल्याचा मान राखलाय, किंमत राखली, म्हणून ही किंमत त्याला मोजावं लागली. गप गुमाने वहिनी त्रास सहन करतात, पण पाटील काय करणार सर? ह्याच्यातनं आपल्याला मार्ग काढावा लागेल. मार्ग काढतो ना मी. आपण त्याच्याकडे जाऊन आळा बांधण करू बाळासाहेब. आजच जाऊ. पक्का आळा बांधण करू ग. आजच जाऊ आपण. हा जाता जाता एक बोलू. पाटील म्हणले जिथं दिलं तिथंच बिचारांना आयुष्यभर काढावं लागतं. जसं की मावशींना ह्या तोंडाकडे बघून केलंच का नाही प्रपंचा 40-45 वर्ष. चला बाळाला घेऊन जाऊ आपण. माझ्या तोंडावर टपली की सगळी. चला अध्यक्ष. दमने बाळू इथं वळायचे इथं वळ. डावीकडे घ्या गेट. गेटच्या आत नगे. बाळासाहेब शांत बसा. अरे कशाला मला आणलंय ना काय तुमचं? डोक्याला टिंगुळा गाडी नीट आणत जा की जरा. गाडीत बसतो तुमचं, तुम्ही बघून या. चला 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 चला. मला नको राम भाऊ, माझं नाही बघायचं. मला नको राव अण्णा यांना सांगायची. बायको बोवा जोरात बोंबा. बाळ्या मापात्रावर का? माझं मी घरी जातो बाळाचं पात्राव. महाराजात बोलू रे. पाया पण पाया. आता बाकी राव खाली बसायचं. खाली बसा. रामराम बोला. रामराम आवाज चालत नाही मला. चालला परत आला तुम्ही. ही आमचं जोडीदार. माझं काय बघायचं बघायचं ना. माझं सगळं व्यवस्थित चाललंय. व्यवस्थितच आहे, पण अजून चांगली व्यवस्थित कसं करता म्हणालोय आपण. आमचे मित्र आहेत. मित्र आहे रामभाऊ माझा. मित्र आहे सुभाषराव. मित्र आहे तो बलवीर पाटील आमचा बापच म्हणायचं. आणि माझा अण्णा. अण्णा कळतं सगळं. थोडस दारू पिता मनन चांगला. त्याच्या प्रपंचात काही आडे अडचणी येतात नेहमी त्याला. काय नाही रामभाऊ, काय अडचण आहेत माझ्या घरात. तो मोठा झाला. माझ्या सगळं एवढी व्यवस्थित चाललंय. नाव काय त्यांचं? बाळासाहेब. बाळासाहेब आख्या गावाचं. बाळासाहेब शिंदे कुठं महाराष्ट्रात दिसला माझं नाव. हळू बोला की तुम्ही. गावातलं लई लाडकं माणूस आहे. आमच्याच घरचं काम. बालमित्र आम्ही. लागणार रामभाऊसा रागाची मुंडी करत होता बसणार. आम्ही एखाद्या मित्र मित्र. मिस्टेक होते उलट सांगतो. तो तसा करायचा. गप्प की हो बाळासाहेब. त्यांना सगळं करतो सांगू नका. काय बोललो? हा तुम्ही प्रसाद आहार घ्या. हात नसतो लावायचा. बाळासाहेब थोडे विचार तुम्हाला. अण्णा तुम्हाला पण झाला? सर्वांना मिळाला? नाही मिळा ठीक आहे. नाव काय यांचं? बाळासाहेब शिंदे. रामाचा मित्र. कुठे इतर तुम्ही? सुभाषराव आम्ही लहानपणापासून एकत्र. हो बाळासाहेब शंभर वेळा सांगू गप्प साहेब. बाळू संयम माणसाला मोठं करतो. ओम शांती. तुम्हाला प्रसादार दिलेला आहे, ग्रहण करा. ग्रहण करतो. तुमच्यासाठी तीर्थ घेऊन आलो. आला चटा चटा आला येणार नाही आमच्याकडं. तोवर ग्रहण करतो आम्ही प्रसाद. ए आमच्या बरोबर कशाला घ्यायला होतं ऐका बाळ्या. अरे भले भले येतात ना घस दिलं होता ना असतं सगळं ना. गप्पा की हुबे सांगितलं त्यांनी. आमचं आपल्याला काय मागत नाही. बकरं कोंबडं कापायला लावत नाही. अंधश्रद्धा पसरवत नाही. जे काय ते रिअल सांगतात, क्लिअर सांगतात. मूर्ख आहे काय? खायचं बाळासाहेब. आम्हा कशा दिला भले काय यांना सांगावं लागतं. उचलून टाका मला तिकडे कुमार कचऱ्या कुठे असं म्हणून बोला का. अजून संत्र असलं द्या की ते तीर्थ घ्या. महाराजांची सुटली पाहिजे. बोवा असं ना की प्रसाद नाही म्हणत ना आपण. मला काय म्हणायचे ही हातातली माळ आहे
अशी जुळावली एवढी डोक्याने डोकं लागतं. ऐका की ह्यांना घरी उद्या वहिनीला घेऊन यायचं का? माती घ्या. माती आणा. माती दे. माती कुठे? घरनं माती आणलेली तुमच्या दारात. माती घे. कुठे माती? माती लागते वय. तुला सांगितलं होतं ना बिना माती नाही माझ्या. अहो येताना आणलेली माती कुठे आहे? जो बसराव दमकर पण कर नका. तुमच्या दारापुढची. नाही सांगितली त्याला कडकी. कुठे माती? काढ ना. दार दा मिन थांबा. कुठे सर? कुठे? गाडीत आहे काय? तुम्हाला जबाबदारी दिली ती राव यांना सांभाळायची. बरं जा त्यासोबत गेली ती सोबत जाते. येतानाच काय घेऊन आला? हा कोण माणूस आणलाय तुम्ही? माझ्याचा मित्र आहे. माफ करा. फारच विचित्र आहे. म्हणूनच आपल्याला चांगलं करायचं आहे. बरोबर आहे. असे माझ्याकडे रोज येतात पण हा फारच आहे. तुमच्या घराचा सारा परिसर पवित्र आहे ना, तीर्थक्षेत्र. मी काय करणार? घेतले माती घरी नेणार आणि रोज झोपताना गलासात पाण्यात टाकून पिणार. मग माझी तार सुटेल. अन्न कुणाला काय बोल नका तुम्ही. गावात लय फार आहे. समजून घ्या. बघा आणली बाकी बाळो. आपल्या दर कधी वाट सिटाव. या हे मागे सर. आता शांत बसायचं. इतक्या उशीर तुम्ही बोलला, आता मी बोलला. बोला. शंभर टक्के बोल. नाव बाळासाहेब शिंदे. शिंदे. फार नीच व्यक्तिमत्व. मी? मी? ऐकून ऐकून घ्यायचं. घेतलं गावात निसता दारू पिऊन अख्ख्या गावाला ताप. माझा एकदम नीच वृत्ती. नीच. गावात दाभारा लपडे. माझी कपटी स्वभाव. घरची लक्ष्मी तुम्हाला नीट जगू पण देत नाही. कुठं जाईल ते तर तुमच्या बरोबर असते. बरोबर बरोबर आहे. बायको शेजारी असली तरी तुमची कावळ्याकडे नजर दुसरीकडे असते. बरोबर आहे. हे बदला. कसं बदलाल बाळू? इतकं भानगडी गावात मला कसं माहितलं? सोबत दाभारा म्हणजे जास्त आकडा होतो का? माझा भाऊ सांगतात ना. पण बाळू जास्त आकडा होतो. हो द्या. माझ्या फिफ्टीला वाईस कमी तुला काय घ्यायचं? हेच व्यक्तिमत्व. तसं मला शेतात मारा शेतरी परत करायची. जी काय आहे ती माती सांगते. लपडेबाज. लपडेबाज माणूस. माती परत चेक करा महाराज. आयुष्यपद लय चांगला आहे. हो तुमची माहिती सांगितलं, तुमच्याबद्दल सांगितलं. एकदाच माती घेतली ना? घेतली ना एकदाच? बर झालं सगळं झालं. साबण माझं झालं का? सगळं भंगार लागलो. भंगार एकदम. एक शब्द बोलो. बाळासाहेब शब्द बोलो. महाराज ओमेगा बासा महाराज बेराज काय नाही. मला आता बोलू द्या. हे माती माझ्या घरची नाही. हे माती तुझ्या दारातल्या नेम्या बाहेर जाऊन आता आणणार नाही जरा. हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. कोणाची लपडे? कोणाची लपडे? बघतेच. म्हटलं काही स्वतः जावा. माझी ध्यानाची वेळ झालेली आहे. कशाचं लपडे करता? हा मी 12वी का 15वी असेच धंदे करता का? मला फसवलं नसत. सगळ्यांना फसवलं ह्या महाराजांनी. मी हाय बलबीम पाटील असं एखाद्याला अडचणीत गाठील. पाटील
ओ महाराज हे हे नाही कशा लावली हे खाल्लं कशाला काय लावली खाल्लं लावली का ए तरी म्हणलं माझ्यापेक्षा तुझं जास्त तेज कस स्वतःच्या चेहऱ्यावर लाईट लावून घेतो आणि स्वतःला शाणा समजतो काय हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो ना अख्ख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाव पुरा करण्यासाठी त्याने 35 एकर केली त्याची ही व्यावलं आहे राजा 5 एकर फुकेन पण तुला दाना शिकवीन सुभाष रामाला दाना काही करू शकत नाही कायदा हातात घेऊ नका रामभाऊ ऐका हो या अध्यक्ष मला सांगा ह्या सगळ्या माणसाच्या खापऱ्या ह्या माणसाला कळत कशा होत्या सांग तो एवढं कसं काय माती होणं सगळं सगळ्यांचं भविष्य सांगायचा चेहऱ्यावर जाऊ नका थंड आरामखोर दिसतोय मला चेहऱ्यावर देऊ तू सांग बर का मातीचं रहस्य नाही तर तुला मातीत घालीन मी सांगतो मी सांगतो प्रत्येक गावामध्ये आम्ही अशी मी माणसं नेमलेली एजंट त्या गावातला व्यक्ती आला की आम्ही त्याला कॉल करतो कधी कॉल केलाय तुम्हाला मी प्रसादहार दिला की तीर्थाना म्हणून गेलो ना त्यावेळेस मी कॉल करायचो ही वाटी घेऊन यायचं तेव्हा कॉल करायचा तिथं आणि तुमच्या गावातल्याच व्यक्तीला फोन केला होता त्यांनी तुमची सगळी माहिती सांगितली आणि मी ती तुम्हाला सांगितली मग एकीचे लोकांना सगळं डावलं मला सांगा आत्तापर्यंत या गडवण्यामुळे सुभाषराव अंधश्रद्धा होती गावात लोक गरीब लुटली जाते ती आणि ह्यांचा प्रसार करणारी तुमच्यासारखी पुढारी रामाव कन्सिली ना मी रामबाळो त्यांनी जे काय सांगितलं ते आपलं बरोबर सांगितलं पण इतकं काय अवास्तव आम्हाला तू आमिष दाखवली मी मंत्री होईन हे ऐका रामभाऊ आपण पोलिसांच्या ताब्यात हा महाराजाला देऊ आपल्या गावातले किंवा इतर प्रत्येक गावात एजंट नेमल्यात पोलीस चौकशी करत्याल आता एक काम करा अण्णा सुभाषराव पाटील आपण त्याला डायरेक्ट पोलीस स्टेशन तिथंच आम्च्या गावातला कोण आहे जासूस त्याला मी बोलव त्याला मी आटा चला उचला तुम्हाला हसू येते पण तुम्ही म्हणत होतो बाळासाहेब की महाराज मातीच्या वासावून कसं भविष्य सांगतोय असं जगात तरी माणूस कोण असेल का माती म्हणून सांगतो आणि बाळ्याची नाही तसली पाहता मी चालू उठावली त्यांनी बाळाच्या घरी तिघाला झाला असता मी सकाळीच मी साहेबांना पोलीस स्टेशनला फोन केला होता साहेब म्हणले चांगली चौकशी कसून त्याच्याकडून केली किती वाजता केलता तुम्ही फोन किती वाजता सकाळ केला तुम्ही फोन केलता ना त्याच्या आधी एक तास मी केला होता फोन आणि साहेब मिस्टेक होते मी रात्रीच केला सकाळी माझा डबल झाला असं झालं रात्रीच केलता साहेब म्हणले ह्यांना काय अक्कल आहे का रातच्या 1:30 फोन करतात म्हणले रिसिव्ह कामच तशी तत्परतेचं होतं बरं असं तर दोघांनी फोन केलं बाळासाहेब पण त्या गोष्टीत आपल्याच गावातला एक माणूस सामील होता वैभव चव्हाण वैभव चव्हाण काय करायचा ही अमृता नाही म्हणून जायचं का नाही ती महाराज तीर्थ तीर्थ मग ती वैभव चव्हाणला आपल्या गावातल्या फोन करायचं म्हणजे त्यांनी प्रत्येकच गावात अशी असिस्टंट नेमली होती रामभाऊ आणि त्या वैभव चव्हाणला हे काय सांगित होतं की एक आम्ही सर्व्हे करतोय त्यामुळे ही लोक मनाची एक सर्व्हेची माहिती दिली की तुम्हाला 100 रुपये मिळणार ह्यांना काय माहिती असा गोंधळ चाललाय आणि जनरल बातम्या ते म्हणायचं पण जेव्हा ते मातीचा जो इतिहास भूगोलजी सांगायला लागलं काय त्याला कळत असेल शास्त्र थोडस ते स्वतःच जे भाडाभाडा सांगायला लागलं बाळो बायकोनी त्याला भोगा केला आणि पोलिसांनी डबल भोगा केला त्याचा गावातले त्या वैभव चव्हाण असिस्टंटनं तुमची माहिती फोन केल्या उगले खोटी सांगितली काय सल्ला नव्हता त्याला हा त्याच्यामुळे म्हणला की 13 लपडी केल्या 14 लपडी बाळासाहेबांनी केल्या काय लपडे बाबा ते काय काय तरी उगा सुभाषराव 10-12 लपडे काय बाबा बिवळा देव सांगणार आपण म्हणणार आपण ह्याच्यामुळं दोन गोष्टी तरी तू त्याची इचकत होतो तिथं ऐकी काय सोडा काय कोण आहे माझा इचकत होतो डबल महाराज अडचणीत आलं बायकोने त्याला सोडून दिला आणि तुझ्यामुळं ते पोलीस स्टेशनमध्ये गेलं मरणाचा दो 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 दुतला सुभाषराव त्याला